नमस्कार। तर आज मी पुरणपोळी बनवणार आहे, तर त्यासाठी मी ही भिजवली डाळ घेतली, ती रात्री भिजत ठेवली होती मी। पाव किलो डाळ घेतली मी, चणा डाळ आणि पाव किलो मैदा घेतलाय मी, पाव किलो गुळ घेतलंय आणि तूप घेतलंय, वेलची घेतली, थोडं मीठ घेतलंय आणि हळद घेतली। डाळ आपल्याला शिजवून घ्यायची आहे, कुकरला पण लावू शकता तुम्ही। मैद्यामध्ये तूप नाही तर तेल पण घेऊ शकता, मी तेल आणि तूप पण दोन्ही पण घेतलंय मी। हळद घेतली थोडीशी, थोडं चवीपुरतं मीठ घेतलंय मी। हे आपल्या मळून घ्यायचं आहे पूर्ण, थोडं थोडं पाणी घेऊन मळून घ्यायचं आहे। थोडं दूध घ्यायचं आहे मी, विसरले घ्यायची। थोडा एक चमचा मी मैदा घेते, दूध उशिरा टाकल्यामुळे थोडं दुधामुळे पोळी मऊ सुत होते। तर आपलं पीठ हे मळून चांगलं झालेलं आहे पोळीसाठी। डाळ पण बघू शकता पूर्ण शिजलेले आहे। तर आपल्याला गुळ घ्यायचं आहे। पाव किलो डाळीमध्ये मी पाव किलो गुळ घेतलंय आणि पाव किलो मैदा घेतलाय मी। वेलची पूड आणि जायफळ घेतलंय मी। दोन चमचे मी साखर पण घेतली आणि पोळी पण खूप गोड होते। तर ही डाळ आपल्याला आता वाटून घ्यायची आहे। तुम्ही मिक्सरला पण वाटू शकता, पण मिक्सरला वाटताना डाळीमध्ये गुळ नका टाकू। तर ही डाळ आपल्याला वाटून घ्यायची आहे जाळीनं। तर ही डाळ पण वाटून घेतली मी। तूप आपल्याला गरम करून घ्यायचं आहे। पाव किलो पिठाच्या आणि डाळीच्या 15 तरी पोळ्या होतात। थोडं थोडं तूप घ्यायचं आपल्याला। पोळ्या पण खूप छान झालेल्या आहेत बघू शकता। रेसिपी आवडत लाईक करा। बघू शकता पोळी पण बघू शकता आवडत लाईक करा।